आशा भोसले यांच्या कारकिर्दीला एक भलतंच वळण देणारा सिनेमा म्हणजे उमरावजान. त्यामुळे त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त याच चित्रपटाच्या वेळी घडलेला आशाताईंच्या करिअरला कलाटणी देणारा एक किस्सा आपण जाणून घेऊ. आशाताई म्हणजे नटखट, खट्याळ, अल्लड किंवा मादक गाणी हे समीकरण. मात्र ओपी नय्यर आणि आरडी बर्मन यांनी काही गाण्यांमधून ते मोडण्याचा प्रयत्न केला होता. पण आशाताई या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्या बरोबरीच्या अष्टपैलू आणि गंभीर गायिका आहेत. याचं भान आणून देणारी गाणी होती उमरावजानची. मुझफ्फर अलींना रेखामध्ये उमरावजान दिसणं आणि त्याचबरोबर संगीतकार खय्याम यांना आशाताईमध्ये उमरावजानचा स्वर सापडणं या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक होत्या. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए या गाण्याने उमरावजानच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगचा श्रीगणेशा झाला. आणि याच गाण्याच्या वेळी खय्याम यांच्यावर बस एक बार मेरा कहा मान लीजिए अशी आशाताईंवर अर्जव करण्याची पाळी आली. प्रश्न होता स्वरपट्टीचा. आशाताईंना उडत्या चालीची वरच्या पट्टीतली गाणी गाण्याची सवय होती. तोच त्यांचा सुपरिचित आवाज होता, तीच त्यांची ओळख होती. मात्र खय्याम साहेबांनी या गाण्याची तर्ज खालच्या पट्टीत बांधली होती. ते आशाताईंना मानवेना. हा आपला आवाज नाही, अशा आवाजातलं गाणं रसिकांना आवडणार नाही अशी त्यांची समजूत झाली होती. रेकॉर्डिंगच्या रूम मध्ये वातावरण तणावपूर्ण होतं. अखेर खय्याम यांच्या पत्नी आणि गायिका जगजीत कौर यांनी अरेंजमेंट मध्ये मग्न असलेल्या खय्याम यांना सांगितलं की आशाताईंना तुमच्याशी बोलायचंय. आशाताईंनी त्यांच्या मनातली धास्ती बोलून दाखवली. तुम्हाला माझ्या आवाजातलं गाणं हवंय तर माझा सूर का लावू देत नाही असा त्यांनी सवाल केला. खय्याम म्हणाले, हा उमराव जानचा सूर आहे, म्हणून आपण एक काम करू, एक टेक मी म्हणतो तसा करू, त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हवा तसा दुसरा टेक करू, मी सगळा स्वरमेळ बदलून घेईल त्यानुसार. खय्याम यांनी गरज पडल्यास दुसरा टेक घेईनच अशी आपल्या मुलाची प्रदीपची शपथ घेतली. आणि त्याचवेळी पहिल्या टेकमध्ये 100% जीव ओतीन अशी देवी सरस्वतीची शपथ त्यांनी आशाताईंकडून वदवून घेतली. आणि मग टेक झाला, ओके झाला. आता सगळे धडधडत्या हृदयाने रेकॉर्डिंग ऐकायला बसले. गाणं सुरू झालं. 10 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स. आशाताई डोळे मिटून गाणं ऐकत होत्या. गाणं संपल्यावर त्या म्हणाल्या, हा माझा आवाज होता, मला माहितीही नव्हतं की मी अशीही गाऊ शकते. तुम्ही ठेवा हाच टेक, मला नको माझ्या शैलीतला टेक. पुढे इन आंखों की मस्ती के आणि जुस्तजू जिसकी थी सह उमराव ज्यांची इतर गाणीही खय्याम यांच्या मनाप्रमाणेच ध्वनिमुद्रित झाली. आणि आशाताई असंही गाऊ शकतात हे सगळ्या देशाला कायमचं कळून गेलं.